मध्ये 14 फुटांपेक्षा उंच झोपडपट्टींवर कारवाई नको. विधी समितीमध्ये शिवसेनेने ही भूमिका मांडली आणि शिवसेना नगरसेवा क्रमांकांत रहाट्यांची ही भूमिका आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही भूमिका मांडली आहे. मुंबईमध्ये 14 फुटांपेक्षा उंच झोपडपट्टींवर कारवाई नको अशी भूमिका आता शिवसेनेनं मांडली आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे आहेत. रामनाथ, शिवसेनेने ही आता भूमिका मांडली आहे, नेमकी काय याच्या मागे कारण आहे शिवसेनेच्या या भूमिकेच्या मागे? मानसी, नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं आयुक्तांनी 14 फुटांवरील ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांवरील कारवाई केली जाईल त्या पद्धतीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली होती. दरम्यान काही ठिकाणी कारवाईला कारवाईचं सत्र जे आहे हे सुरू झालं होतं. महत्वाचं म्हणजे यामध्ये सत्ताधारी असलेले शिवसेना असो किंवा भाजपा असो, कुठल्याही प्रकारचा रोज जो आहे हा उडावून त्यांना पाहायला मिळतो. की दरम्यान राष्ट्रवादी किंवा इतर जे विरोधी पक्ष जे आहेत खास करून यांनी 14 फुटांवरील झोपड्यांवरती कारवाई नको अशी भूमिका सुरुवातीला घेतली होती. कारण आपण पाहिलं की आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूक पाहता मोठा जो झोपडपट्टी परिसरातील वर्ग आहे हा राष्ट्रवादीकडे खेचला जाऊ शकतो अशा पद्धतीचं कुठे ना कुठेतरी चित्र पाहायला मिळत होतं. यामुळे आता या संपूर्ण आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना देखील 14 फुटांवरील झोपडपट्ट्यांवरती जी आहे कारवाई नको अशी भूमिका मांडताना पाहायला मिळते. आज विधी समितीची बैठक पार पडली आणि या विधी समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत राजकर यांनी एकूणच जे अध्यक्ष आहेत या अध्यक्षांकडे ही मागणी केली, भूमिका जी आहे ही मांडलेली आहे. 14 फुटांवरील या ठिकाणी झोपडपट्ट्यांवर जे आहे कारवाई नको त्याविषयीचा योग्य तो प्रस्ताव जो आहे हा लवकर तयार करण्यात यावा अशा पद्धतीची भूमिका जी आहे आता सत्ताधारी पक्षांकडून मांडण्यात आली. नक्कीच, महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने ही भूमिका मांडली आहे. धन्यवाद रामनाथ दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर मुंबईमध्ये 14 फुटांपेक्षा उंच झोपडपट्टींवर कारवाई नको अशी भूमिका आता शिवसेनेनं मांडली आहे. शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटेंनी ही भूमिका मांडली आहे. आणि मुंबई महापालिकेच्या लवकरच निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही भूमिका घेतल्याचं आता म्हटलं जात आहे.